आपलं काय काम नाही मला चला ए पहिलवान आहे पोरी आमची पहिलवान पहिलवान शायरी कडे या शायरी कडे या म्हणजे काय कराल तुमच्या साहिर नाही नाही काय झालं तुमचे ते मला सांगता शाहीर या बाहेर मग शाहीर बाहेर येऊन काय करणार आहे अहो आता 50-60 वर्ष झालं बाहेर झालो या बाहेर तवापासून अनुभव आहे मग मला सांगा तुम्ही एकट्या माणसाला बघून दाब देता काय एकट्या माणसाला बघून दाब देताय काय ती काय कमी आहे काय मला भांडणार तुम्ही कोणची मुलगी आहे तुमची माझी पुरगी बघायची आहे तुम्हाला अहो पहिलवान आहे पहिलवान बघा काय म्हणता काय खाती ती काय खाती अहो एका टायमाला तिला दूध किती लागते माहितीये का एका टायमाला दूध लागत तिला हंडा भर एक हंडा दहा लिटर जाता बाईची पोरगी एक हंडा भर रोज दूध पिते आपल्याकडे भी आहे पहिलवान आमचा भी पहिलवान काय साधा आहे काय पहिलवान काय करतोय पहिलवान ही आईलाच पियलेला तवा त्याच्यावर अजून दुधाचा पत्ता नाही अरे 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 आमची पोरगी पण कुस्तीत एक नंबर ही अहो काय प्यायचं नाही मग कशाची कुस्ती जिंकतय दुसरा आहे की अजून जोडीला ही जे पाटोळे ही जे पाटोळे पुरीचं नाव ऐकता बघा पाणी मागलं आहे का नाही ती पाणी अगोदरच प्याला होता हो ती तुमचा दुसरा पण कुठे श्याम्या हा श्यामा बाहेर ये रामा ए रामा का कोण आहे आधी मला पहिलवान बघू द्या मग पोरगी बाहेर येणार पहिलवान हा बघा आला आपण बायांना बोलायचं आहे जरा व्यवस्थित बोलायचं मार खायचं बोलू नका पहिलवान आहे मग त्यांच्या आधी म्या म्हणलं आमचा बी पहिलवान लय भारी आहे बघितला नाही अजून आपण काढा बाहेर कुठं आहे ते आधी ह्याची करणी सांगा कशी आहे ती साधा पहिलवान नाही ह्याचा हात जिल्ह्यात धरत नाही ते ह्याचा हात जिल्ह्यात धरत नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्याचा हात धरत नाही 5-6 जिल्ह्यात धरत नाही ती का बरं हात मोडल्याला आणि खरोज आली होती पण कुस्ती मध्ये मी याला तरी बघत नाही पुरला जर बघितलं पहिलवानला तर खाली बसर गळकणी हा सोडून बोला याच्या कापडावर बघू नका तुम्ही कापड लोकांचे तुम्ही बाई माणूस समजून असं गपचेप राहू नका तुम्ही थोडा विचार करा आम्ही विचार केला म्हणून तर बोलतोय अहो माझ्या पोरीने दिवसामध्ये 500-500 कुस्त्या जिंकले अरे बापरे ती खोबऱ्यावर जिंकले असते खोबऱ्यावर का कशावर आमचा पहिलवान काय खोबऱ्यावर नारळावर लाय मग कशावर लाय एका लंगोटावर 5-5 कुस्त्या केल्या कोल्हापूरला एका लंगोटावर 5-5 कुस्त्या कोल्हापूरला केले का काय तुमची मुलगी कसली आहे बघा रेणू इकडे 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 रेणू काय काय रेणू का नाही रेणका पहिलवान आहे रेणका मारून दाखव ह्यांना अरे बापरे आता 5,000 रुपये मला टाकायचे मग जायचं तुम्ही पैसे लावली माझ्या बरोबर घरला चाललो म्हणला म्हणून होय मग रंडी खाऊ नका ते पैशाबद्दल नाही जात मग कशाला चालला घरी काय द्यायला म्हणून जातोय काय मग कशाला चालला बसल्यावर ओटा येत नाही म्हणून ती म्हणतोय घर नाही येतो साधी कुस्ती करत नाही एक पोरगी किती बैठकी काढती एका बसली 500 बैठकी काढती 500 मग काय किरकोळ आहे काय आमचा पहिली किती काढते बैठकी आज बसला तर 8 दिवसानच उठत असतो बैठक्या चालूच त्याच्या सारखा पुढं ठेवतो तांब्या पुढं ढकलतो मागणं पाय टाकतो तांब्या पुढं ढकलतो मागणं पाय टाकतो अशी कोणती बैठक आहे अशी कुठली बैठक आहे तीच बैठक आहे त्याला म्हणावं ही तर काय चिल्लर आहे म्हणावं दुसरं जर पहिल्यांदा बघितलं तर चक्कर येईल तुला एका बसली
किलो मटन लागतंय, मटन 5 किलो। अरे बाप रे, मग ही आई पांढरचा वळू आहे काय की बाबा? आई पांढरचा वळू का काय? अव हिंद केसरी पहलवान आहे, हिंद केसरी, हिंद केसरी। महाराष्ट्र मध्ये त्यांनी बक्षीस मिळवलंय। आमचा भी काय केसरी काय थोडाफार काय काय? कोणचा केसरी आहे? आमचा सोलापूर केसरी आहे। सोलापूर केसरी नवीनच ऐकलं नाव मी। बघायचंय दाखव। 500 किलो मटन पचवायची ताकद ज्या पहलवानाची आहे तो आता तुमच्या समोर मी बोलवत आहे। डोळे वासून बघा, डोळे वासून। कसला पहलवान? अरे दिप्या हिकडे, दिप्या हिकडे ये। अरे मोठा आहे काय की बाबा? याव का ही पहलवान आहे। ये इकडे तू डरंगळा काय? काय झालं नेमकं बोमला, काय झालंय? अहो मला एकदम ही चित्रच दिसलं। ही चित्र दिसलं काय? बाहेर दात नाहीत, शिंग नाहीत, काय चार पाय नाहीत, हे चित्र दिसलं ना वय? हे जे शरीर दिसलं आणि हे जे मुंडक दिसलं मला, मी म्हणलं दत्त महाराजासारखं काय झालंय? म्हणलं भेऊ नको आपले आरे पहलवान नाही तर। आओ ही तर निस्त 5 किलो मटन पचवणार आहे। अरे बाप रे, मग ते आता श्रावण महिना होता म्हणून खात असेल। एक हंडा भाजी आणि 12 भाकरी आणि 5 कोंबडी एका बसतील लागते तो पहिला तुम्ही बघितला नाही अजून? कोण आहे तुमचा पहलवान? विजय पाटोळे, पुढे या, पुढे या, पुढे या तुम्ही, पुढे या तुम्ही, भिऊ नका। तुमची कुस्ती लावायची अजून हलगी कोता की येते? हे बघा पहलवान, ही वाचले पहलवान। आमची पोरगी किशात घेऊन येते, हे जावा तिकडे असला पहलवान घेऊन। किस काय पोत लिहून फिरते काय तुमचा पहलवान? पोतली किस एवढं मोठं असते आता काय? अहो पोत नव ही पहलवान बघितलं का? मला हे ह्यांनी फक्त दोन बैठके काढून दाखवा, दोन बैठक। बैठकीच कशा लंगोट फाटलेला आहे म्हणून ती बसन आहे। अरे 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 अरे, अशी फाटकी लंगोटावर तुम्ही कुस्त्या खेळता? पण फाटकं तेच नेटक। आमचा पहिला बघितला का तुम्ही? दोन आणले पहिला, माझा तिसरा पहिला बघायचा का तुम्हाला? बघ बर बोलो बर, तुम्हाला माहित नाही 5 कोंबड्या 12 भाकरी हंडाभर भाजी लागते त्याला? काय हाडळीच्या औलादीच्या आहे काय की पहिलवान? 5 कोंबड्या 15 भाकरी आणि तुम्हाला सांगते 100 अंडी लागतात एका बसनी। 100 अंडी? आमचा पहलवान वासन वाळायला लागलाय, वासन वाळायला लागलाय। शेजाऱ्याच्या अंडीत बत्तळून खाते ती। अरे कन्या इकडे इकडे इकडे। अरे बाप रे, हे आपला पहलवान काढा बाहेर, राखीव पहलवान काढा बाहेर। ही काय तुमच्या मागे बसलाय? ही काय? ही काय काय इकडे रे, ही आई वे। तुमच्याकडे पहलवानाला पहलवानच आहे वा? फक्त तालीम नाही म्हणून आम्ही आता उसाकडे असतोय। आता हे बघा शाहीर, शेवटचा पहलवान राहिला पती लहान आहे। लहान तरी पण दाखवा गिराव। सगळे मोठे मोठे पहलवान तुम्हाला दाखवले, आता माझ्याकडे शेवटचा राहिला, आता बारीक आहे ती, छोटा आहे काय ते अजून शिकतोय। असू द्या असू द्या बघा, कोणाच्या रूपानं देव भेटतो बारक तेच खरं असतं यार। एवढा एवढा पेतोय काय? अजून लहान आहे। बोलवा बोलवा। अर सोन्या नका बारक जायला का? अग आय 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 अल्ला काही समध्याच ग्राय वॉटर पिलंय काय? गे सार डोस हिनच खाल्ल्या तर काय? का बिहला काय तुम्ही? ही बारकाईने एकदम तीन ताळ सप्ती पाताळ दिसलं मला। नाव बारकाय? सोन्या। ही सोन्या आहे काय? सोन्या। आमचा भी इकडे रे बोन्या। बोन्या कुठे तुमचा? हे काय पहलवान आहे का कोण? दारू आहे का ती? कुशाल पोरींच्या अंगावर घुसत इकडे तुमचा सोन्या, आमचा मोन्या। ही मोन्या असते मोन्या आमच्या किशात आहे, पोरींच्या किशात। तुमच्या जर पोरींना आमच्या पोराने हरवलं, तुम्ही म्हणाल ते आम्ही करू, गाडी मागा। गाडी कशाला? म्हणजे मोडून पडू द्या ना, आमचा हात पाय मोडून द्या।
बंगला मागा बंगला म्हाताऱ्याला रात आंधळाय वरन पडलं म्हणजे मरू दे का म्हातार अहो मग सोनं मागा काय वाटल ती माग सोनं कशाला म्हणजे दारू पियाला गाण ठेवायला वे काय बाई वाट दाखवती या जमीन मागा जमीन मागा जमीन आम्ही काय ठेवणारी माणसं आहे काय नांगर घातला का ह्याच्याकडली चार तास घेतोय त्याच्याकडली चार तास घेतोय सार पडत पडतो ना आम्ही धाब्यावर असतो मग गाडी नग बंगला नग पैसा नग सोनं नग मग तुम्हाला पाहिजे काय पैसे एकच कुठली सांगल तवा टाळ्या वाजवायच्या खरं असेल तर वाजवायचं तर वाजवायचं नाही मंडळी महिला म्हणत तुम्ही सावध बाया चिडते त्या गड्याची बाजू गड्यांनी सांभाळायची बायांची बाजू सुद्धा बायांनी सांभाळायची महिला म्हणलं आपण मागरायचं नाही मागल ती देणार देणार पोरांनी जर तुमच्या पुरींना हरवलं तर तुमच्या पुरी आमच्या पोरांच्या बायका झालं पाहिजे त्या बघा आता कस होत या चौघांच्या बायका झाल्या पाहिजे बरं आमची बी एक आठ आहे कसली गाठ आहे कॅन्सरची गाठ आहे सांगून द्या तुमच्या पोरांनी जर आमच्या पोरीला हरवलं तर सहकुशीने बायका होणार होणार पण मग माझ्या पोरीनी जर तुमच्या पोरांना हरवलं तर आमची पोरं तुमच्या पोरींच नवर होणार टाळी वाजवा आता टाळी वाजू नका मंडळी कळत का थोडंफार बरोबर यांनी वाटण्या चालू केले तर वाटण्या तुझ्या पेट होती तिकडं लागला वाटत कर लाज वाटती कायची वाला काय घातलं रे बायका आला ना आला तुमच्या पोरी आमच्या पोरांच्या बायका करा वावरात गेलं तर वळलं लाकूड मिळतं का मना पुरी बायका द्या तोंडून आला का तुम्ही चौघ जण तुम्ही आमच्या माग परवाच लागले होती माणसं माणसं कशाला आमच्या पुरी तुमच्या घराण्यात घ्या करून म्हणून कशाला वाटलं करायला कोण आम्ही काय दारू पिऊन पडतोय काय यांनी काय केलं बाटली चोरली म्हणून माग लागली ती का एक नंबर आहे एक काम करा आमच्यातला एकच फॉर्म्युला पुढे काढती ह्या श्याम्याला पुढे काढा आणि याने जर हरवलं पोरगी सहकुशीने बायको देणार त्याला श्यामा गाळ पडू नको करणे तुझ्यावरच आता सर्व आहे माझी तुझ्या हातामध्ये विजत आहे मी आहे की तुझ्या माग ह्या श्याम्याची खुरमुंडी झाली पाहिजे पडायचं का होणार खाली पडला का चावायचं खाली पडलं की चावायचं असं शिकवत का डाव शिकवतोय मी चावाचं नाव आहे का कुत्रे वणी या डावाचं काय नाव आहे या चावाच्या डावाचं काय नाव आहे ताव ताव म्हणलं ताव आहे वय